नमस्कार, प्रणिताज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चवळीची उसळ बनवू। चवळीची उसळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करू। वाटण्यासाठी आपण अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेऊ। खोबरं थोडंसं खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊ। आता आपण हे काढून घेऊ। वाटण्यासाठी हे भाजलेलं सुकं खोबरं घ्यायचं, 5-6 पाकळ्या लसूण, थोडीशी जावेत्री, 5-6 काळी मिरीचे दाणे, 3-4 लवंगा आणि थोडीशी दालचिनी घ्यायची। त्यात मी आलं वापरणार नाही, हे मी मिक्सरवर बारीक करून घेते। कढईत मी 2-3 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। त्या चिरलेला एक कांदा घालायचा। थोडासा कढीपत्ता आपण यात घालू। कांदा परतून झालाय, यात एक टोमॅटो आपण घालू। टोमॅटो थोडा परतून घेऊ। आता आपण यात हे तयार केलेलं वाटण घालू आणि थोडंसं परतून घेऊ। पाव चमचा हळद यात घालायची, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा तिखट यात घालायचं। आता हे मसाले सुद्धा वाटण्यासोबत 1 मिनिट भर परतून घ्यायचे। आता यात चवळी घालायची। ही 1/2 किलो चवळी मी रात्रभर भिजवून ठेवली होती। चवळी तुम्ही आधी कुकरमध्ये शिजवून घेतली तरी चालेल, किंवा कुकरमध्येच ही भाजी बनवली तरी चालेल। यात आपण थोडंसं पाणी घालू, म्हणजे मसाला खाली लागणार नाही। आता आपण यात बटाटा घालू। चवळी आणि बटाटा थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे भाजी चवीला छान होते। आता पाणी घालायचं, गरम पाणी यात घालायचं। थोडंसं हलवून घेऊया। एक चमचा गरम मसाला आपण यात घालू आणि चवीनुसार मीठ यात घालायचं। या भाजीत तुम्ही वांगं पण घालू शकता, पण वांगं भाजी अर्धवट शिजली की मग यात घाला, म्हणजे वांग्याचा गाळ होणार नाही। यावर आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ। आता यात आपण कोथिंबीर घालू। चवळी आणि बटाटा अजून व्यवस्थित शिजला नाहीये, पुन्हा थोड्या वेळ आपण झाकण ठेवू आणि भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ। भाजी मस्त तयार झाली आहे, छान सुगंध येतोय। आता आपण सर्व्ह करू।